आपल्याला यायलाच पाहिजे, शाळा आहे म्हटल्यानंतर रस्त्याने पाय वाटेने जंगलातून पण शाळेपर्यंत पोहोचलंच पाहिजे. शाळा तर बंद आहे, मग दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवायचं कसं? या प्रश्नावर मुलांच्या शिक्षकांनीच उत्तर काढलं. शाळा बंद पण शिक्षण सुरू असं म्हणत राज्यातले अनेक शिक्षक आता दुर्गम ग्रामीण भागात घरोघरी जाऊन मुलांना शिकवत आहेत. नरप्रकाश सूर्य देतो, सूर्य देतो. आमच्या या भागात, आदिवासी भागात, रेंजची सोय नाही, त्याच्यामुळे ऑनलाईन शिक्षण शक्य नाही. म्हणजे आमच्या या भागामध्ये जोपर्यंत प्रत्यक्ष शिक्षक येणार नाही त्यांच्यापर्यंत, तोपर्यंत शिक्षण शक्यच नाही. आता बघा, आमच्या भागातली जी मुलं आहेत ती साधारणपणे ह्यांची ग्रास्पिंग पॉवर थोडी कमी असते, तर त्यामुळे ह्यांचा शिक्षणाशी जर कंटिन्यू संबंध नसला तर ही मुले विसरून जातात मागचं काय शिकवलेलं आहे ते सगळं विसरून जातात. या मुलांची शिक्षणाशी नाळ तुटू नये म्हणून आपण हे करत असल्याचं ते म्हणतात. जर आम्ही त्यांना प्रत्यक्ष घरी येऊन शिक्षण दिलं तर मुलं चांगल्या प्रकारे शिकू शकतात. आता आम्ही जर समजा फोनद्वारे वगैरे जर घेतलं तर बऱ्याच पालकांकडे फोन नाही, फोनची सुविधा नसल्यामुळे आम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करणे शक्य नाही. प्रत्यक्ष आलं म्हणजे आमचा त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क होतो. तो आपण जर अशा प्रकारे त्यांना कंटिन्युटी ठेवली तर ते मुले कनेक्टेड राहतात, शिक्षणापासून वंचित राहत नाही, दूर जात नाही. ज्या वेळेस हे किरण सूर्याच्या विषुववृत्तावर एकदम सरळ पडतात त्या ठिकाणी तापमान कसं असतं? गावातलेच काही स्वयंसेवक आता या शिक्षकांना मदत करतात, कोणी आपली जागा दिली आहे तर कोणी या मुलांचा अभ्यास घेतात. कमिटीची मीटिंग झाली आमच्या गावातल्या, त्यावेळेस सरांनी मला याच्याबद्दल सांगितलं. मग माझं पण एक म्हणणं असं होतं का, बाकीचे जे पोरं आहेत ते आदिवासी भाग असल्यामुळे कसे बाहेरच फिरतात, पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये ते काही घरात राहत नाही, बाकीचे लोक जे कामाला जातात त्यांच्याबरोबर ते कामाला निघून जातात, मग त्यांचं एक एकत्र यावे आणि काहीतरी त्यांनी करावं. त्याप्रमाणे मग मी सरांना सांगितलं, दुसरीकडे बसण्यापेक्षा मी माझ्या घरीच बसायला त्यांना जागा देतो. हनुमानपाड्यातली शाळा महाराष्ट्राच्या सीमेवरची शेवटची जिल्हा परिषदेची शाळा आहे, अतिदुर्गम भागातली शाळा. इथे अनेकदा वीज नसते, मोबाईल रेंजचा तर प्रश्नच नाही, त्यामुळे ऑनलाईन शिक्षण इथे शक्यच नाही आहे. जी माणसं आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा स्थानिक पातळीवर रोजगार नाही, मग कामानिमित्ताने ती माणसं बाहेर जात असतात आणि काही वेळा मुलांचं स्थलांतर होऊ शकतं. स्थलांतरित झाली ती येणार नाही, ती तिकडंच जातील आणि तिथेही ती शिक्षणापासून वंचित राहतील. म्हणून आपण हे ऑफलाईन जे शिक्षण सुरू केलेलं आहे तर ती मुलं आवडीने येतात आणि 1.5 तास 2 तास जे काय आम्ही अध्ययन अध्यापन करतो ते घेतात आणि घरी जातात.